सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चाणक्य बुद्धिमत्तेने संघाची वाटचाल. बेडकेहाळ पीके पीएसची 97वी वार्षिक सभा खेळीमेळीत. बेडकेहाळ पीके पीएसची 97वी वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तज्ज्ञ संचालक, सभासदांसह विशेष करून कर्मचारी वर्ग अशा व्यक्तींच्या जोरावरच आपला संघ शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगून संघाला सभासदांचे हित जोपासण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे मत संघाचे अध्यक्ष जनगोंडा धड्ड पाटील यांनी व्यक्त केले. बेडकेहाळ येथील प्राथमिक पतीन सहकारी संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रारंभी स्वागत संघाचे व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष आर जी डोमणे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सभासद रामा माळी यांच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अहवाल वाचनात अध्यक्ष जनगोंडा पाटील यांनी संस्थेचे 1441 सभासद असून भाग भांडवल 89,87,660, ठेवी 7,19,57,000, गुंतवणूक 4,74,43,000, 277, तर कर्ज वितरण 9,40,02,855 इतके असून चालू साली 36,35,623 इतका नफा झाला असून 25% लाभांश सभासदांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी जवाहरचे संचालक अशोक नारे, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, सीएएसबी होणवाड आदी मान्यवरांसह संचालक पासगोंडा पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप कुमार पाटील, सौ लता पाटील, सौ विजया शिंदे, विशाल पाटील, अनिल सूर्यवंशी, प्रदीप भुजे पाटील, राजेंद्र हनबरट्टी, महावीर नारे, कृषी पंडित सुरेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य संजय अलगुरे, प्रशांत पाटील, उपाध्यक्ष विनोद वरुटे, गजानन दुरिण्णवर, शिवनेरी अध्यक्ष बाबूराव नारे, वीराचार्यचे संस्थापक बाबासाहेब पाटील, प्रशांत कोणाप पाटील, एस डी पाटील, सचिन पाटील यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार संचालक मलगोंडा पाटील यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी बेडकेहाळहून कृष्णा आरगे.